नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत आधार नॅचरोपॅथी सेंटरच्या संचालिका डॉक्टर मंजू जाधव यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नॅचरोपॅथी उपचार पद्धतीबद्दल. ताई आपलं स्वागत आहे. नमस्कार. ते मला सांगा की नॅचरोपॅथी म्हणजे नेमकं काय आणि आपण कधीपासून नॅचरोपॅथीच्या या उपचार पद्धतीमध्ये काम करत आहात, आपला प्रवास जो आहे तो सांगा. माझा प्रवास 3 वर्षापासून सुरू झालेला आहे आणि रिटर्न ऑफ द नेचर. नॅचरोपॅथी म्हणजे या तुम्ही निसर्गाकडे वळा. निसर्गामध्ये निसर्ग तुम्हाला असा आई वडिलासारखा सांभाळतो. निसर्गामध्ये प्रत्येक पान, फूल, फळ, त्याची मुळी वगैरे इतकी औषधी आहे. याचा उपयोग करून आपण निरोगी कसं राहू शकतो. निरोगी म्हटल्यापेक्षा तुम्ही 100 वर्ष एकदम निरोगी फिट जीवन जगू शकता. त्याला योगाची साथ हवी. योगासोबत असेल तर तुम्ही 100 वर्ष निरोगी जीवन जगू शकता. नॅचरोपॅथीवर उपचार कसा केला जातो, काय नेमकं नॅचरोपॅथीच्या संदर्भात कशी पद्धती आहे, उपचारासंदर्भात काय आहे? नॅचरोपॅथी मिट्टी, पाणी, धूप, हवा, सबरोगो की यही दवा. माणसाचं शरीर हे 5 तत्वापासून बनलेलं असतं आणि 5 महाभूतापासून बनलेलं हे शरीर हे आपल्या माती, पाणी, अग्नी, तेज, आकाश ह्या 5 तत्वापासून बनलेलं असतं आणि तेच तत्व आपल्या शरीराला फिट ठेवायला मदत करतात. आपण रोगी व्हायचं नसेल तर तुम्ही नॅचरल जीवन जगा. बघा, तुम्हाला रोग कुठलाच होणार नाही. रोगी होऊन दवाखान्यात जाण्यापेक्षा तुम्ही निरोगी होण्याचा प्रयत्न करा. आणि नॅचरोपॅथी हेच शिकवते. योगानं काय होतं, योगानं आपले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आणि मानसिक शांतता मिळाल्यावर अध्यात्माची पण आपल्याला आनंद मिळतो आणि शरीर आपलं कसं आणि एकदम मन फिट राहिलं. मन सुदृढ असलं की शरीर सुदृढ राहिल्याला, कारण की पॉझिटिव्हिटी निर्माण होते. जेव्हा योगात आपण योग साधना करतो ना, तेव्हा पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि त्या पॉझिटिव्हिटीमुळं आपण कसं चांगले विचार करतो. आणि विचारण आचार, शरीर जरी निरोगी ठेवायचं असेल तर विचारही चांगले हवे आणि आचरणही चांगलं हवं. नाहीतर बोलायचं आहे आणि करायचं आहे हे याच्यामध्ये चालत नाही. आणि तुम्ही जेव्हा योगा करता आणि ध्यान धारणा करता तर तुम्ही आपोआप शांत होता. तुमचा राग, आजकाल बी पी वाढते. बी पी कशानं वाढते? बी पी वाढते हे हायपर होतात. बोलता नाही, साधं आपण कुणाला बोलायला गेलो तर हायपर होऊन बोलतात लोक. आणि हायपर झाले म्हणजे त्यांचा बी पी वाढतो. आणि बी पी वाढला की एक रोग वाढला. आणि हे रोग एकमेकावर आधारित आहे, बी पी, शुगर, हार्ट. आणि मग आपण त्या गोळ्या सुरू करणार. गोळ्या सुरू केल्या की आपल्या किडनीवर, लिव्हरवर परिणाम होणार आणि आपले ऑर्गन्स खराब होणार. म्हणून नॅचरोपॅथीचा असं म्हणतात की जर तुम्हाला बीमारच पडायचं नाही तर तुम्ही नॅचरल जीवन जगा. बघा, तुम्ही कुणीही आणि या धरतीवर कुणीही आपण नॅचरल जीवन जगू शकतो. आणि ही पद्धती विदेशात भरपूर. आता मी ऑस्ट्रेलियाला वगैरे जाते तर तिथं भरपूर म्हणजे निसर्ग उपचाराला भरपूर महत्त्व देतात. त्याच्यामध्ये पोहणं, व्यायाम, घोडसवारी हे व्यायाम आले. आणि नॅचरल खाणं तिकडे कच्च्या भाज्या जास्त खातात. आपल्या इकडं काय होतं की शिजवून भाज्या खातात. शिजवून खाणार, खूप मसाले टाकणार, मग त्यामुळे काय होतं, ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं. आणि ॲसिडिटीचं प्रमाण वाढलं की आपोआपच ॲसिडिटी हे सगळं ॲसिडिटी, मग नंतर कब्जियत, म्हणजे नंतर मूळव्याध, मग हे एकावर एक आधारित रोग असतात. आणि हे जर तुम्हाला होऊच द्यायचे नाही तर तुमचं खानपान, तुम्ही केव्हा जेवणार, तुम्ही केव्हा झोपणार, तुम्ही केव्हा उठणार. आजकालचे मोबाईलची जीवनस्थिती अशी झालेली आहे, साधे लहान मुलंही ते मोबाईलचे रात्री 12-1 वाजेपर्यंत जागणार. पण निसर्ग काय म्हणतो, जेव्हा सूर्य उगवतो, सूर्य उगवण्याच्या 1 घंटा पहिले तुम्ही उठलेच पाहिजे. म्हणून नॅचरल जीवन जगण्यासाठी मुलांना मोबाईल देऊ नका, पहिली गोष्ट. आणि त्यांना बाहेर पॅकेज बंदचं जेवण ते मुलांना काय वेफर्स, काय ते मॅगी, हे जर जेवण जर मुलांना टाळलं तर
तर त्यांचं आरोग्य खरंच चांगलं राहील. तुम्ही सांगा ना, आता समजा एखाद्याचे पूर्ण बॉडी पेन करतं आहे, बॉडी पेन करतं आहे तर मसाज करा. पहिले लोक कसे मसाज करायचे, कुस्त्या मारायचे, तर तुम्ही नाही कुस्ती मारू शकत, तुम्ही मसाज करा, स्टीम घ्या. आपली स्किन अशी एक हे आहे, म्हणजे आपली किडनी टाईप, म्हणजे शरीर ऑर्गन दोन दोन आहेत आपल्या शरीरामध्ये. आता किडनी, किडनीला समप्रमाणात आपली त्वचा आहे. कसं? आपली त्वचा जर आपल्या किडनीमध्ये घाण साठलेली आहे, तर आपण जेव्हा मसाज करतो तेव्हा आपल्या मांसपेशी आणि नसा ह्या सक्रिय व्हायला लागतात. आणि सक्रिय झाल्या की आपण त्यांना स्टीम देतो, आणि स्टीम दिली की काय होतं, हे बॉडीमधलं जे टॉक्सिन्स आहेत ते टॉक्सिन्स घामाद्वारे बाहेर फेकले जातात. म्हणजे आपल्या शरीरावर जो परिणाम, दुष्परिणाम झालेला आहे तो कमी होऊन जातो आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तर एक प्रश्न असा होता की नॅचरोपॅथी जी ही उपचार पद्धती आहे ही भारतातली आहे, भारतातली असून देखील याचा वापर जो आहे तो सध्या विदेशात जास्त वाढलेला आहे, भारतात तो कमी आहे. पण याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे, तर त्याबद्दल काय? बरोबर प्रश्न केला आहे तुम्ही. कारण की इंडिया म्हणजे भारतामधली ही जी थेरपी आहे ही विदेशात याचा उपयोग जास्त होतो आणि इथं कमी होतो, आणि याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून काही संस्था ज्या पुढे येतील. समजा आता समजा माझी एक संस्था आहे, 27 वर्ष झाले मी तिला चालवते, आणि मोठमोठे शिबिरंही घेतलेले आहेत मी, मोफत शिबिर घेतलेलं आहे शिंदखेड राजा, राहेरी, बुलढाणा, अशा ठिकाणी मी मोफत 450 ते 250 असे मी पेशंट म्हणजे मोफत तपासलेले आहेत. काहींना औषधीही नॅचरोपॅथीचा आहारही दिलेला आहे. आणि ठीक आहे, तुम्ही नॅचरोथेरपी घरापासून सुरू करावी. मला तर असं वाटतं प्रत्येकानं ती नॅचरोथेरपी जर तुम्हाला ऐकायची आहे, तुम्हाला आहारविहार कसा ठेवायचा आहे, तर माझ्याकडून मोफत सल्लाही घेऊ शकता. आणि ही वाढण्यासाठी मी तेवढी मदत करणारच आहे आणि शिबिरं घेणार आहे. पण एखाद्या संस्थेनं, आता समजा आपल्या इंडियामध्ये इतक्या जडीबुटी आहेत, औषधं आहेत, तर ते जर आपल्याला उपयोगात आणायचे असले, ही नॅचरल वनस्पती आहे आणि तिच्यापासून आपल्याला उपयोग जर होत असेल, तर मी म्हणते सरकारनं एखाद्या संस्थेला, अशा संस्थेला जागा उपलब्ध करून द्यावी. मी तर म्हणते मला जर जागा उपलब्ध करून दिली तर मी खूप वनस्पती लावेल, आणि त्यापासून लोकांना मोफत उपचार कसे होतील आणि ते रोगीच होणार नाही आहेत, तर रोगी म्हणजे निरोगी राहण्यास मदत होईल. मला असं वाटते सरकारनं एवढी माझी विनंती आहे की त्यांनी माझ्या संस्थेला किंवा आणखी कोण्या संस्थेलाही त्यांना जागेचं दान द्यावं. का? की फक्त ह्या वनस्पती इतक्या लाखो मोलाच्या, अशा लाखो मोलाच्या वनस्पती आहे. एक एक झाड हे म्हणजे इतकं उपयोगी आहे, त्याचे पानं, फुलं, साधा मी म्हणते ना आपलं साधा शेवगा म्हणा, टणटणी म्हणा, हे झाडं आहेत ना इतके उपयोगी आहेत, खूप उपयोगी. आता तर शेवग्यामुळं हजारो रुपये, लाखो रुपये उत्पन्न मिळू शकतं, कारण की त्याच्या पानापासून, त्याच्या गोंदपासून, त्याच्या मुळ्यापासून आणि त्यांच्या फुलापासून सगळ्यापासून औषधी उत्पन्न होते. आणि असं साधे साधे झाडं जर तुम्ही लावले आणि त्याचा जर उपयोग केला, तर मी म्हणते लोकांना जास्त खर्चही येणार नाही आणि निरोगी राहण्यास मदत होईल. आणि औषध, पहिली गोष्ट म्हणजे इंडियामध्ये औषधाचा खूप वापर होतो, तर सरकारनं त्याकडे लक्ष द्यावं. जो रासायनिक खतांचा वापर आहे तो शेतकऱ्याला त्यांनीच कंट्रोल केलं तर कंट्रोल होईल, नाहीतर पैशासाठी लोक कितीही खतं टाकायला तयार आहेत. आणि ह्या खतामुळं आपलं लोकांना किडन्या खराब होत आहेत, लिव्हर खराब होत आहेत, त्यांना अन्नपचनाचा त्रास होतो आहे, मूळव्याधा होत आहेत. तर हे फक्त हे सरकारवर अवलंबून आहे. मला असं वाटतं माझ्यासारखेला जर थोडासा हे दिला तर मी महाराष्ट्रभर त्याचा हे करेल, प्रचार प्रसार करेल. आणि माझ्या संस्थेतर्फे मी तर म्हणते ना मोफत शिबिरं घेत जाईल आणि सर्वांना सजेस्ट करेल. माझं एवढं म्हणणं जरी सरकारपर्यंत पोहोचलं तरी मला सर्व मिळालं, आणि त्याविषयी त्यांनी विचार करावा. जी नॅचरोपॅथी आहे ती भारतातली असून भारतात त्याचा प्रचार प्रसार सध्या कमी आहे, तो वाढवण्यात यावा. आणि
रासायनिक खतं जे आहेत ते टाकून सर्वसामान्य व्यक्तींवर त्याचा परिणाम होत आहे, त्याच्या शरीरावर परिणाम होत आहे, त्याचं त्यावर नियंत्रण करून नॅचरोपॅथी वनस्पतीचं उत्पन्न या ठिकाणी काढता यावं आणि ती वनस्पतीच्या माध्यमातून नागरिकांचं आरोग्य सुधारल्या जावं यासाठी अशा संस्था ज्या आहेत ते पुढं आलेल्या आहेत। यासह वेगळ्या भागात पुन्हा नवीन विषयावर चर्चा करूयात। तोपर्यंत नमस्कार। नवराष्ट्र, दीपक मोरे, बुलढाणा।